या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। विधानसभा निवडणूक अजून 1.5 वर्ष असली तरी काही पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे असं चित्र पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या शहरमध्ये या मतदारसंघावर आपलं लक्ष केंद्रित केलं असल्याची माहिती स्थानिक कार्यकर्त्यांमधून मिळाली आहे। शहर मध्य भागात राहणारे जिल्हा प्रमुख मनीष काळजे हे सुद्धा इच्छुक असल्याची माहिती आहे। तसेच राज्याच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना शहर मध्यमधून शिवसेनेनं उमेदवारी द्यावी अशी मागणी मोची समाजातून होते आहे। सोलापूर शहरात शिवराज्याभिषेक दिनाचं मोठं डिजिटल लावण्यात आलंय। त्या फलकावर शिवाजी सावंत यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख करण्यात आलाय। सात रस्ता परिसरात ते पोस्टर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या विरोधात 2004, 2009 आणि 2014 साली शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवली। या तिन्ही निवडणुकांमध्ये शिवाजी सावंत यांनी चांगलीच टक्कर दिली, मात्र सुमारे 50,000 मताधिक्यानं त्यांचा पराभव झाला होता। जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष करून शहर मध्यासाठी 5 कोटींच्या निधीची मागणी केली असून त्यापैकी 1 कोटींची कामं मंजूर झाली असल्याचं समजलंय। प्राध्यापिका ज्योती वाघमारे या मोची समाजाच्या आहेत। काँग्रेसच्या विजयामध्ये मोची समाजाचा वाटा महत्त्वाचा असतो, त्यामुळे वाघमारे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिकीट द्यावं अशी मागणी होतीये। सोलापूर शहर मध्य हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। 2009, 2014 आणि 2019 या विधानसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांनी हॅट्रिक साधली। युतीमध्ये ही जागा शिवसेनेला जाते, मात्र आता राज्यात भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री शिंदे शिवसेनेची महायुती आहे, त्यामुळे शहर मध्यची जागा शिंदे गट आपल्याकडे घेण्याच्या तयारीत असून प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी जोरदार तयारी सुरू ठेवल्याचं समोर येत आहे। परंतु माढ्यातून येऊन शहरात प्राध्यापक तानाजी सावंत हे कितपत टिकणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।